झेंडा फाल्या कामाचा जो घेऊन निघाला, हा झेंडा फाल्या कामाचा जो घेऊन निघाला, अरे काट कुट वाट म्हणजे बोच ती त्याला, रगत निघल तरी बी हसल शाबास केची, रगत निघल तरी बी हसल शाबास केची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची, मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी बोला. शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याला आदेश दिला होता की कुठल्याही शेतकऱ्याच्या शेतीला जराही जा पुस्तकामध्ये, आणि हे आरच जंगल मुंबईला प्राणवायू देणारं जंगल, त्याची कत्तल करताय. फक्त आणि फक्त 20-15 दिवसांनी निवडणूक आहे, प्रत्येक झाड तुमचा एक कामदाराला गळफास बनवते, एक कामदार. तुम्हाला मस्करी वाटते काय? गोरगरीब आदिवासी पोरांना रात्री 3:30 बेदम मारलं, अख्ख्या एरियाचे लाईट काढून टाकले, हे तर हिटलरच्या बापानेही केलं नव्हतं, ते तुम्ही करताय आणि कोणाला आतमध्ये येऊ देत नाही. मी आता पाड्यात आलो, आदिवासी पाड्यात. त्या आदिवासी पाड्यातल्या लोकांना रात्री खूप मारले, त्यांनी विरोध केला म्हणून कोणीही रस्ता देखील दाखवायला तयार नव्हती, इतकी घबराट आहे. मी चालतोय, हा आदिवासी पाडा आहे, निसर्गरम्य आहे, आणि त्यांचं म्हणणं आहे की आजूबाजूची सगळी झाडं कापली जाणार आहे. बघूया कुठपर्यंत जाता येतं. हे सरकार निर्दयी आहे, हे सरकार फॅसिझम हिटलरच्या पायावर पाय ठेवून चालत आहे. विकासाच्या नावाखाली इथला आदिवासी, इथला शेतकरी, तुकोबार आहे काय म्हणायचे, वृक्ष वल्ली आम्हास वगैरे जाऊन डोंगरावरती पक्ष्यांशी बोलायचे, प्राण्यांशी बोलायचे, आणि तेव्हा त्यांनी सगळं लिहून ठेवलंय. आज महाराष्ट्राचा एवढा जुना संबंध पाटोळ करून टाकलं या सरकारने विकासाच्या नावाखाली. विकली तुमची माझी प्रेमाची मुंबई, विकून टाकली. मुर्दाबाद मुर्दाबाद.